गावोगावी फिरून जुनी भांडी नवीन भांडी करून देतो असं भासवून सासू सुनेनं गावातील 15 जणांची फसवणूक केली आहे, तर सोनं चांदीचे दागिने देखील एकत्र करून सासू सून फरार झाल्यात आणि महिलांना लाखोंचा गंडा घातलाय. नेरळ मोहाची वाडी येथे राहणाऱ्या महिला वर्गाची ही फसवणूक करण्यात आली आहे. तर याबाबत आता काही महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे. कर्जत तालुक्यात सध्या चोरीच्या घटनेत आणि सायबर चोरीच्या घटनेत वाढ होतानाचं चित्र समोर येत आहे. त्यातच मोबाईलवरून ऑनलाईन फसवणूक करून नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या घटना देखील घडल्या होत्या. परंतु आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावोगावी डोक्यावर भांडी घेऊन फिरणाऱ्या सासू सुनेकडून गावकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज 24च्या हाती लागली आहे. सर्वप्रथम हे सासू सुना गावातील नागरिकांची चांगली ओळख पटवून जुने भांडी घेऊन त्यांना नवीन भांडी देत होत्या. त्या बदल्यात 30 ते 40 रुपये या फेरीवाल्या महिला त्या गावकरी महिलांकडून घेत. परंतु आता या सासू सुनेनं गावकऱ्यांच्या अंगावरील असणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवरच हात टाकलाय. सर्वप्रथम गावकऱ्यांना बोलण्यातच गार करून सासू सुना आपल्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत असे. त्यानंतर दागिने छान आहेत असं भासवून फोटो काढून परत आणून देतो म्हणून सांगत. परंतु गावातील आता 15 जणांकडून भांडी सोने चांदीचे दागिने एकत्र गोळा करून या सासू सुना फरार झाल्यात आणि गावकऱ्यांना लाखोंचा गंडा देखील या सासू सुनेकडून घातला गेल्याची माहिती समोर येते. याबाबत आता गावकरी महिलांनी महाराष्ट्र न्यूज 24शी संपर्क साधून आपली व्यथा देखील मांडली आहे. ही घटना तालुक्यातील नेरळ मोहाचीवाडी येथे घडली आहे. याबाबत काही महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. दोघी बाया होत्या, म्हणजे एक तिच्याकडे लहान मुलगा होता. आधी सुरुवातीला त्या दोघी आल्या, नंतर ते एकटी झाली तेव्हा सगळ्यांचे दागिने घेऊन गेली ती. नंतर माहिती पडला नाही आम्हाला, 2-3 दिवसांनी येणार होती पण ती आलीच नाही. आता असं 5-7 दिवस आली त्याने आणि आम्हाला सगळं फसवून नेली. अशी बाजूवालीची कानातलं पण नेली, दुसरी माझी जाऊची पण, असे बरंच काही जणीची गंट नेली, कानात नेली, भांडी नेली, कुकर नेली, चैन नेली, आम्हाला बोलती फसवून नेली आणि ते बनवून आणून देते बोलली तरी ती आलीच नाही. मी काल जाऊन कम्प्लीट करून आले. असं काय 8-10 घराची बऱ्याच लोकांची घेऊन गेली ते, तर काय आलीच नाही. आम्ही काल कम्प्लीट करून आले. मी आणून देईन तुझा, 5 टोपशी असल्या तर दे, 4 दे, 5 दे, तर मी 5 दिल्या ना. मग एवढीशी टोपशी आणून दिली त्या पातेला. दूसरा बार आई तो बोलती है कि मतलब बदल करके नहीं देंगे, दूसरा बनवाई खाली लगेगा. ये फिर बनवाई को हम लोग पैसा भी दिए 40 रुपया, अटोप भी दे करके गई. तो फिर दूसरा बार बोली कि चांदी वंदी रहेगा तो दो, और उसके बाद मैं दूसरा टोप पैसा भी देता हूँ, टोप भी देता हूँ. तो हम लोग, मैं बोली टोप नहीं चाहिए मेरे को, वो पैसा नहीं चाहिए मेरे को, टोप बड़ा बना करके दे दो. तो मेरे को टोप बना करके लाई. उस दिन मैंने बोला मैं सोना दूंगी, मेरे बड़ा सोना है, लेकिन मेरा टोप लेकर के आएगी तो मैं दूंगी. तो फिर मैंने वो टोप लाई, सोना नहीं दी. फिर एक छोटा सा नाक का था वो दे दी, एक बिछिया था वो दे दी. वो लेकर के गई, तब से आई ही नहीं वो. इधर का 10-12 जन का भांडी बर्तन सब लेके गए, बना के लाएंगे नया करके. इनका भी लेकर के गए, पायल, मेरा नाक का नथनी, छोटा छोटा काम का भी लेके गई टोप भी लेकर के गई थी वापस बना के लेके मैं बोली वो कुकर भांडी लेके आओ मैं उसका पैसा देती हूँ मतलब ठीक है दे दे मेरे पायल दे देना उसका वो पायल का बदले ये कुछ ला के देंगे पायल भी वापस कर देंगे ऐसा बोल रहे वापस नहीं आई 3 दिन का बाद आई नहीं दो बार फिर हो गया उसका सास बहू है दो छोटे छोटे बच्चे भी है मतलब नहीं होता रहा, हमारे बच्चे को नहीं हो रहा है तो उनको दे दे, बच्चे को पहनने के लिए कपड़ा भी दे दिए, नए कपड़े थे. लेकिन वो मजबूरी का फायदा उठा कर दिए. मेरे पायल था 10-15 हज़ार 15 हज़ार का पायल था, 2 हज़ार का नाक का था इनका, मेरा तो 5-6 का सामान था. एकूणच आता या नेरळ पोलीस कसे पकडणार हे देखील पाहणं महत्वाचं जरी असलं तरी या आधुनिकतेच्या दुनियेत
चोरांकडून कशा प्रकारे फसवणूक होईल हे जरी सांगता येत नसलं तरी नागरिकांनी अनोळखी व्यक्तीपासून दूरच राहणं हे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी सुरक्षित असल्याचं वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येतंय. तरी देखील आपण हलगर्जीपणानं वागत असतो म्हणून अशा घटनेला आपण बळी ठरतो हे देखील तेवढंच सत्य. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.